all-new i20. Bookings open. कोल्हापूर शहरातील पट्टण कोडोली गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे संथ गतीने काम सुरू आहे. ते लवकर पूर्ण करावं या कामावर समिती नेमण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज ग्रामस्थांनी घागर घेऊन जिल्हा परिषदेवर धडक मारली. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. हातकणंगली तालुक्यातील पट्टण कोडोली गावात जिल्हा परिषद मार्फत राष्ट्रीय पेयजल योजनेचं संथ गतीने काम सुरू आहे असा आरोप करत पट्टण कोडोली ग्रामस्थांनी घागर मोर्चा काढला. यावेळी सदरच्या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावं, कामावर समिती नेमण्यात यावी, संबंधित ठेकेदाराने दिलेल्या बिलांचं पुनर्मूल्यांकन करावं अशा मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात डोक्यावर घागर घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान पेयजल योजना आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची, पट्टण कोडोलीकरांचा एकच नारा, पेयजल योजना पूर्ण करा अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे या मोर्चात खुद्द जिल्हा परिषद सदस्य वंदना मगदूम यांनी देखील सहभाग नोंदवत जिल्हा परिषदेच्या कामाचा निषेध व्यक्त केला. यावेळी सरपंच विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अमृत मंडली, कोकणनाव, कोल्हापूर. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणनावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannow.com.